नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे स्वमनच्या 10व्या एपिसोड मध्ये। तर आजचा आपला विषय आहे की मन आजारी पडतं तेव्हा नक्की काय होतं, मनाचे काय आजार आहेत। तर 10 ऑक्टोबर हा जो दिवस आहे हा सगळ्या जगभरात विश्व मानसिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो। ही एक संस्था आहे वर्ल्ड मेंटल हेल्थ फेडरेशन म्हणून, त्यांनी हे सुरू केलं 1992 मध्ये। तेव्हापासून दरवर्षी हा 10 ऑक्टोबरचा दिवस ह्या कामासाठी केला जातो की लोकांमध्ये, सगळ्या लोकांमध्ये मानसिक आजाराबद्दल जागरूकता निर्माण व्हावी। मानसिक आजार जे आहेत त्यांना आपण कसं अडथळा घालू शकतो आणि आरोग्य कसं वाढवायचं, त्या दृष्टिकोनाने हे सुरू केलेलं आहे। ह्याच्यात जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवणे हा उद्देश आहे आणि त्यामुळेच मी हा एक आजचा प्रयत्न करते, हा एक सेशन घेते आहे जेणेकरून लोकांना ह्याच्याबद्दल माहिती मिळेल आणि लोक जागरूक होतील आणि त्या दृष्टिकोनाने पाऊलही उचलतील की मानसिक आजार आपण कमी करू शकतो। जसं आपण पोलिओवर मात केलेली आहे, जसं आपण आधी जे देवी यायचे स्मॉल पॉक्स वगैरे त्याच्यावर मात केली आहे, तर आपल्याला हाच प्रयत्न करायचा आहे की मानसिक आजारही कसे आपण कमी करू शकतो किंवा वेळेत त्यांचे उपचार करू शकतो। प्रत्येक व्यक्ती आपण जर बघितलं तर त्याच्यात शरीर, मन आणि आत्मा असे 3 हे असतात। तर शरीर आणि मन हे प्रत्येक जणच आपण आपल्या दैनंदिन दिवसातही अनुभवतो, पण आपला सगळा जो काही फोकस आहे किंवा आपण जी काही काळजी घेतो ती फक्त शरीरावर असते। फक्त शरीराच्या बाबतीत आपण ते बघतो, मनाचा तेवढा विचार होत नाही। हे लक्षात येत नाही की मन किती महत्वाचं आहे, म्हणजे ते कुठे ना कुठे माहिती आहे आपल्याला, पण लहानपणापासूनच आपल्याला मनाचा कसा विचार करायचा, मनाचं जे काही स्वास्थ्य आहे त्याचं कसं आपण पालन करायचं आहे तशी काही माहिती मिळालेली नसते। शरीरासाठी आपल्याकडे भरपूर काही आहे की योग्य आहार घ्या किंवा वेळेवर झोपा, व्यायाम करा, मन कसं सदृढ ठेवायचं ते आपल्याला काही कोणी सांगितलेलं नसतं। जेव्हा ऍक्च्युअली बघायला गेलं तर आपलं सगळं जे काही आयुष्य आहे आपण ते मनातच जगतो, बरोबर की नाही? म्हणजे सकाळी आपण जेव्हा उठतो तर आपण आपलं शरीर उठायच्या आधी किंवा आपले डोळे उघडायच्या आधी आपलं मन उठलेलं असतं आणि रात्री झोपताना सगळ्यात शेवटी काय बंद होतं ते मन। जेव्हा मन पूर्ण बंद होतं तेव्हा आपण म्हणतो अच्छा आता शांत झोप लागते। म्हणजे सकाळी उठल्यापासून, दिवसाच्या सुरुवातीपासून तर दिवसाच्या शेवटपर्यंत मन आपलं सतत काम करत असतं आणि तरीही आपण त्याच्याकडे एवढं दुर्लक्ष करतो। जसं बघायला गेलं तर जर कुणी माणूस शारीरिकदृष्ट्या अगदी सुदृढ आहे आणि खूप धडधाकट आहे पण त्याचं मन जर व्यवस्थित काम करत नसेल, त्याला मानसिक आधार असतील, तर तो बाकी कामं तर सोडा पण स्वतःची काळजी सुद्धा व्यवस्थित घेऊ शकत नाही। पण ह्याच्याच विपरीत समजा की शरीर तेवढं व्यवस्थित नाही आहे पण मन फार सुदृढ आहे, मन सशक्त आहे, तर अशी लोक खूप काही अलगात अचीवमेंट त्यांच्या होऊ शकतात। आणि त्याचं अगदी ज्वलंत उदाहरण म्हणजे स्टीफन हॉकिंग। हे एक शास्त्रज्ञ आहे, काही लोकांनी आपल्यापैकी यांचं नावही ऐकलेलं असेल। स्टीफन हॉकिंग हे एक मोठे शास्त्रज्ञ होऊन गेले आहेत आणि त्यांनी बरीचशी पुस्तकं वगैरेही लिहिली। तर ह्यांचं काय महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे, त्यांनी जे ब्लॅक होल आहे किंवा जे क्वांटम फिजिक्स वगैरे म्हणतात ह्या क्षेत्रात त्यांनी खूप काही ज्ञान जे आहे लोकांना दिलेलं आहे। जेव्हा त्यांना अगदी असाध्य रोग झालेला, शारीरिक रोग जो न्यूरोलॉजिकल ऍक्च्युअली डिसऑर्डर आहे, त्याच्यात शरीर व्यवस्थित काम करत नाही अजिबात, सगळे मसल्स जे असतात, स्नायू जे शरीराचे ते आकुंचित झालेले असतात, पण त्यांचं मन अगदी शांत होतं आणि त्यामुळे ते एवढं सगळं करू शकले, त्यांचा मेंदू अगदी व्यवस्थित काम करत होत। तर असं असतानाही मनाकडे आपलं तेवढं काही लक्ष नसतं आणि आपल्या मनात हा एक सगळ्यात मोठा प्रश्न असतो की अच्छा मनाचेही आजार होऊ शकतात, मनही कधी आजारी पडू शकतं। म्हणजे माझ्या ह्या 25 वर्षाच्या कालकिर्दीत सायकॅट्रिस्ट मला वाटतं की मॅक्झिमम वेळेला, म्हणजे जास्तीत जास्त वेळेला लोकांचा हाच प्रश्न असतो की अच्छा मनही कधी आजारी पडू शकतं का, मनाचेही कधी आजार असू शकतात का। बऱ्याचदा मनाच्या आजाराचे परिणाम शरीरावर दिसायला, म्हणजे आहे जसं छातीत धडधड करणे म्हणा किंवा श्वास घ्यायला त्रास होतो आहे किंवा हे डायबिटीस होतं, हायपरटेन्शन होतं, तर हे सगळे जे लक्षणं जे आहेत ते शरीरावर दिसतात। त्यामुळे असं वाटतं की नाही हा तर शरीराचाच आजार आहे, ह्याच्यात मनाचा काय संबंध आहे। किंवा कधी कधी मनाचेही ज्या फंक्शन्स आहेत, मनाची जी कार्य आहेत
म्हणजे आपल्याला जी विचार करायची पद्धत आहे त्याच्यात आपल्यात खूप निगेटिव्हिटी येते, खूप नकारात्मक विचार करायला लागतो, किंवा बऱ्याचदा आपल्याला भावनिक दृष्ट्या फार वाईट वाटतं, आपल्याला दुःख होत राहतं, किंवा रागही खूप येतो. अशाही वेळेला आपल्याला वाटतं की आपली जी परिस्थिती आहे किंवा आपल्या आजूबाजूची लोक आहेत ती त्याला कारणीभूत आहे. पण कुठेतरी आपलं मन आजारी असू शकतं आणि त्यामुळे आपली जी वागणूक आहे किंवा आपली विचार करायची पद्धती आहे किंवा आपल्या ज्या भावना आहेत त्यामुळे त्या दुखावल्या जातात, हा विचार काही लोकांच्या मनात येत नाही. कारण लोक मानायला तयार नसतात की मानसिक आजारही असू शकतात. जेव्हा की खूप रिसर्च याच्यावर झालेला आहे, खूप स्टडीज झालेल्या आहेत आणि ज्याच्यात अशी माहिती निघाली की आपल्या भारतातच दर 5 माणसाच्या मागे एक माणूस तरी मानसिक आजाराने त्रस्त आहे. एवढंच नाही तर दर 4 मिनिटाला एक जण आत्महत्या करतो किंवा आत्महत्येचा प्रयत्न तरी करतो. तर एवढा अगदी गंभीर स्वरूप असताना देखील आपण मानसिक आजाराकडे दुर्लक्ष करतो, त्याला हवं तेवढं आपण महत्व आपल्या आयुष्यात देत नाही. तर असं का होतं? कारण खूप काही गैरसमज आहे मानसिक आजाराबद्दल, लोकांच्या मध्ये खूप गैरसमज आहे. आणि त्यातले मी फक्त इथे एक 6-7 आज घेतले आहेत ज्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर सगळ्यात पहिलं म्हणजे काय आहे की लोकांना असं वाटतं मानसिक आजार असे नसतात. जसं मी म्हटलं ते शरीरात काहीतरी असेल म्हणून, किंवा बऱ्याचदा असं वाटतं अरे असं काही नाहीये, हे फक्त तुझ्या मनाचे खेळ आहे, हे फक्त तुझ्या मनातच आहे. म्हणजे हे अगदी योग्य आहे, मनातच आहे, पण मन ते आजारी आहे. मन दिसत नाही म्हणून काही त्याला आजार नाही असं नाही. म्हणजे मनाचंही काम कुठे आपल्या मेंदूनेच होत. मेंदूचा जो काही कंट्रोल आहे तो आपल्या शरीरावरही असतो आणि मन जे काम करतं तेही आपल्या मेंदूद्वारे काम करत. त्यामुळे मेंदूला जर काही त्रास झाला, भले इजा नाही, पण मेंदूच्या मध्ये जे केमिकल असतात मेंदूमध्ये ज्याला आम्ही न्यूरोकेमिकल्स म्हणतो, तर त्यांचंही जेव्हा बॅलन्स व्यवस्थित राहत नाही त्यावेळेसही आजार उद्भवू शकतात. आणि त्यामुळे त्यांचं उपचार होणं फार गरजेचं आहे. जसं थायरॉइड मध्ये जर थायरॉइड कमी जास्त झालं तर आजार होतो आणि आपण थायरॉइडच्या गोळ्या घेतो, किंवा डायबेटीस जे आहे मधुमेह त्यातही इन्सुलिनचं कमी जास्त होतं म्हणून आपण औषध गोळ्या घेतो. पण मानसिक आजारामध्ये पण काही केमिकल्स जे कमी जास्त होतात त्याचं उपचार करण्यासाठी आपण घाबरतो. का? तर कारण ह्याच्यामध्ये एक स्टिग्मा आहे. हे एक फार वाईट दृष्टिकोनाने बघितलं जातं. तरी म्हणजे तुम्ही सायकॅट्रिस्ट कडे जातात म्हणजे तू काही अगदी ठार वेडा झालाय किंवा याचं डोकं फिरलेलं आहे, डोक्याचा वरचा मजला रिकामा आहे, असे बरेचसे म्हणजे क्रेझी मेंटल असे काय काय आपण त्यांना लेबल लावतो. आणि त्यामुळे लोक ओपनली जाऊन उपचार घ्यायला घाबरतात. सगळ्यांना असतं की मानसिक आजार जेवढे लपवून ठेवता येतील तेवढं, त्याबद्दल जास्त काही कुणाकडे बोलायचं नाही. घरातही कुणाला आजार असेल तर त्याच्याबद्दल कुणाला सांगत नाही. तर ही एक फारच चुकीची गोष्ट आहे. मन आहे म्हटल्यावर आजार असणार आणि आजार आहे म्हटल्यावर उपचार घ्यायलाच लागणार. दुसरी एक गैरसमज दुसरा एक असा असतो की म्हणतात ज्यांना मानसिक आजार होतात म्हणजे ते त्यांचं मेंदू फार कमजोर आहे, असं एक भ्रम आहे लोकांना. म्हणजे माझ्याकडे बरीचशी लोक येतात तेव्हा म्हणतात डॉक्टर अहो याच्या म्हणजे स्मरणशक्ती एवढी दांडगी आहे, हा एवढा हुशार आहे, ह्याचं डोकं अगदी ह्या सगळ्या ह्याच्यात चालतं, मग हे ह्याला आजार कसा काय होऊ शकतो, मानसिक आजार कसा होऊ शकतो? तर असं नसतं. किंवा एखादी व्यक्ती अरे ही मनाने अगदी दब्बूच आहे, याचं डोकं कधी चालत नाही, किंवा खूपच लाजरं आहे, कधी कुणाच्या समोर येत नाही, तर म्हणून ह्याला आजार झाले, असंही नाही. तर मनाचे आजार आणि आपली एक स्मरणशक्ती किंवा आपली जी बुद्धिमत्ता हे वेगवेगळे प्रकार आहेत. सगळे हे मेंदूतनच काम करतात पण ते वेगवेगळे आहे. तर स्मरणशक्ती किंवा बुद्धिमत्ता चांगली आहे किंवा कमी आहे किंवा जास्त आहे ह्याच्यावर आजार पण अवलंबून असतात. ते आजार पण सगळ्यांमध्ये होऊ शकतात. त्यामुळे काही लोकांचा हा जो एक गैरसमज असतो की अरे मी खूप स्ट्रॉंग आहे, मी काहीही आयुष्यात जे काही घडतं ना कुठल्याही प्रसंगांना मी सामोरं जाऊ शकतो, किंवा आतापर्यंत मी बरंच काही आयुष्यात हँडल केलं आहे, बरेच स्ट्रेस मी बघितलंय, बऱ्याच गोष्टींना मी सामोरे गेले आणि तेही खूप चांगले, तर मला आजार होऊ शकत. तर असं नसतं. हे मेंटल इलनेस म्हणजे जे केमिकल जे आहेत ते कुणामध्येही इम्बॅलन्स होऊ शकतात आणि कुणात होतात हे आपल्या जन्माच्या वेळेसच ठरलेलं असतं. म्हणजे आपलं जे जेनेटिक मेकअप असतं ना, तर त्याची संरचना अशी झालेली आहे आपल्या डोक्यामध्ये आणि त्यामुळे ते केमिकल इम्बॅलन्स होतात. तर ह्या
आपण किती स्ट्रॉंग आहो वगैरे ह्याच्यावर काही डिपेंड करत नाही. हा आजार कुणालाही होऊ शकतो आणि आजार झाला म्हणजे हे काही वाईट झालं किंवा तो माणूस वाईट होतो की ती व्यक्ती वाईट होते असं नसतं. ती व्यक्ती फक्त आजारी असते. दुसरा एक फार मोठा गैरसमज असा आहे की जी लोक आळशी आहेत किंवा ज्यांना काही काम करायचं नाही ते फक्त आहे ना हे एक क्षुल्लक आपलं कारण देत आहेत असं म्हणतात लोक. आजार बिजार काही नाही हो फक्त आहे ना कंटाळा आहे काम न करायचं का असं होतं. कारण एक जे आहे ना डिप्रेशन म्हणून जे आजार असतो एंडोजिनस डिप्रेशन त्याचं अगदी काय होतं माहितीये का त्याच्यात टिपिकली सकाळी खूप जास्त वाईट अवस्था असते. सकाळी काहीच करायची इच्छा होत नाही म्हणजे अगदी उठावंसही वाटत नाही आंघोळ करावीशी वाटत नाही काहीच करायची इच्छा नसते. आणि जसजसा दिवस वर येत राहतो आणि मग संध्याकाळ होईपर्यंत मानसिक अवस्था थोडी बरी व्हायला लागते ज्याला आमच्या सायंटिफिक भाषेमध्ये डायर्नल व्हेरिएशन म्हणतात ते असतात. तर तो एक टिपिकल पॅटर्न आहे त्याचा. पण त्यामुळे लोकांमध्ये काय गैरसमज होतो की बाबा ह्याला आहे ना शाळेत जायचा कंटाळा येतोय किंवा ऑफिसला जायला कंटाळा येतोय किंवा घरातली कामं करायचं कंटाळा आहे फक्त आळस आहे म्हणून हे आजारपणाचा एक सोंग घेऊन बसलेला आहे. तर असं नसतं. तर जेव्हा डिप्रेशन असतं त्यावेळेस असं होऊ शकतं की सकाळी खूप वाईट वाटतं आणि मग जसा दिवस जातो तसं बरं व्हायला लागतं. किंवा अजून एक गैरसमज आहे की जी लोक खूप जास्त म्हणजे ज्यांच्यात खूप जास्त आवेग आहे किंवा ज्यांना खूप जास्त राग आहे खूप व्हायलंट होतात ते खूप हिंसात्मक होतात काहीतरी तोडफोड करतात घरात किंवा एक दुसऱ्यांना मारतात किंवा काय खूप जास्त शिव्या शाप करतात तर अशी लोक म्हणजेच फक्त मानसिक आजार असं नसतं. मानसिक आजारात सगळेच काही अग्रेसिव्ह होत नाही किंवा सगळेच काही व्हायलंट होत नाही. असेही काही आजार आहेत ज्याच्यातनं माणूस बाहेरून अगदी व्यवस्थित दिसतो. म्हणजे डिप्रेशन झालं म्हणा किंवा अँझायटीचे प्रॉब्लेम आहे किंवा एक पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया म्हणूनही आजार पण आहे त्यात तुम्हाला बाहेरून अजिबात व्यक्ती वाटत नाही की ह्याला काही असेल पण त्यालाही आजार असू शकतो. त्यामुळे हा विचार नाही करायचा की अरे ह्या तर काही अग्रेसिव्ह वगैरे नाही म्हणजे ह्याला काय मानसिक आजार असू शकतो असं नाही. आणि सगळेच आजारामध्ये काही अशा प्रकारे हिंसात्मक दृष्टीने वागणूक करतात असं नाही. बरेचसे आजार जे असतात फक्त त्यांचे विचारसरणीतच ते असा आजार असतात. एक जे अगदी महत्वाचं इथे मी सांगू इच्छिते ओसीडी म्हणून आहे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणतात. त्याच्यात माणसाच्या फक्त विचारात तो प्रॉब्लेम असतो. सतत ते एकच विचार परत परत तो येत राहतो आणि तो विचार जो असतो त्याच्यामुळे त्याला खूप जास्त अस्वस्थता येते आणि त्या विचारात बाहेर पडण्यासाठी तो काही ना काही काम घेतो. म्हणजे एक आपला हात कुठेतरी लागला तर बघा आता मला माझा हात खराब होणार आणि मग ते एवढी जास्त अस्वस्थता मनात असते तेवढी एन्झायटी होते त्यातनं बाहेर पडण्यासाठी जाऊन तो माणूस हात धुतो आणि सारखा सारखा मग हात धुत राहतो. तर हा फक्त डोक्यात विचार आहे बाहेरून असं त्याचं काही वाटत नाही पण मनात त्या माणसाला खूप जास्त अस्वस्थता असते. तर असेही आजार वेगवेगळ्या प्रकारचे असतात त्यामुळे त्यांना लक्षात आपल्या घेणं हे फार गरजेचं आहे आणि वेळेत उपचार करणं पण खूप गरजेचं आहे. अजून एक फार महत्वाचा हा गैरसमज म्हणजे खूप लोकांमध्ये हा बघायला मिळतो की लोक आहे ना आजार म्हणून त्याच्याकडे बघत नाही. म्हणजे शरीराला आजार झाला तर डॉक्टरकडे जातील की डोळ्याचा आजार झालाय तर आपण डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवूया किंवा घशाचा प्रॉब्लेम आहे घशाच्या डॉक्टरांना दाखवूया किंवा मेंदूचं काहीतरी आहे तर न्यूरोलॉजिस्टकडे जातील. पण मनाचं काहीतरी आजार आहे म्हणून सायकॅट्रिस्टकडे जायला घाबरतात. पण त्यासाठी ते असे तांत्रिक वगैरे बाबा हे सगळे प्रकार करायलाही मागे पुढे बघत कारण काय कल्पना आहे की नाही कुणीतरी ही करणी केली आहे किंवा हा काहीतरी भूतबाधाचा प्रकार आहे आणि त्यासाठी अशा लोकांकडेही जायला ते प्रेफर करतात रादर दॅन की सायकॅट्रिस्टकडे जाणं. म्हणजे मी जेव्हा जेजेत काम करायचे आम्ही तिथे बरेचसे असे लोक बघायचो ज्यांना ते दर्ग्याच्या बाहेर साखळीने वगैरे बांधलेलं असायचं आणि आठवडा आठवडाभर तसेच राहायचे ऊन पाऊस वगैरे कसंही असतं का की फक्त भूतबाधा झाली जेव्हा की ऍक्च्युली ते पण आजारी आहेत ते लोक पेशंट आहेत म्हणजे त्यांना उपचाराची गरज आहे ह्या सगळ्या गोष्टींची नाही. जेव्हा ते आमच्याकडे यायचे तेव्हा त्यांच्या हातांवर वगैरे एवढ्या जखमा असायच्या. तर हे खूप अगदी जाणणं गरजेचं आहे कारण अजूनही बऱ्याचशा लोकांमध्ये ही त्यांची वृत्ती आहे. तिथे ते लोक समजतात की जो आजारी व्यक्ती आहे त्याला आजार नाही पण भूतबाधा झालेली आहे. आणि सगळ्यात शेवटचं हा गैरसमज आहे किंवा मानसिक आजार म्हणजे तुम्ही सायकॅट्रिस्टकडे गेला किंवा मनोविकार तज्ज्ञाकडे गेला तर ते ना फक्त झोपेच्या गोळ्या देतात आणि मग माणूस सतत झोपतच राहतो किंवा माणूस काही काम करू शकत नाही त्याचा असा मेंदू अगदी काम करणं बंद करतो किंवा सुन्न होऊन जातो. तर असं काही नाही.
वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांवर वेगवेगळ्या प्रकारच्या उपचार पद्धती आहेत. आणि सगळेच औषधं म्हणजे काही फक्त झोपेच्या गोळ्या नाहीये, वेगवेगळ्या औषधं असतात. हा काही काही औषधांमध्ये झोपेवरही त्या परिणाम करतात. झोप व्यवस्थित यायला हवी असते, कारण काय होतं जेव्हा कधी मन आजारी असतं ना तेव्हा आपल्या झोपेवर परिणाम होतो, झोप तेवढी व्यवस्थित येते आणि त्यामुळे झोप येणे ही एक गरज असते. म्हणून काही काही औषधांमध्ये तो परिणाम असतो, पण त्या फक्त झोपेच्या गोळ्या नाही. आणि सगळ्याच आजारांवर काही औषधच फक्त दिली जातात असं नाही, ते ह्याच्यावरही अवलंबून आहे की तुमचा आजार किती तीव्र आहे, त्याची लेबल काय आहे, आणि त्या लेवलप्रमाणे ट्रीटमेंट असते. उपचार पद्धती आम्ही त्याप्रमाणे सिलेक्ट करतो. जे एक म्हणजे तीन कॉमन प्रकार असतात. एक ज्याला आम्ही डिस्टर्बन्स म्हणजे व्यावहारिक दृष्ट्या आपलं जे अस्वस्थता आहे ते छोट्या छोट्या गोष्टींवर वादावादी होते किंवा एक दुसऱ्यांचे आपले डिफरन्सेस असतात तर त्यामुळे जे प्रॉब्लेम येतात ते डिस्टर्बन्स, त्याच्यात फक्त आम्ही सायकोथेरपी करतो. म्हणजे फक्त बोलून कसं विचार पद्धती बदलायची, कसा आपला बघण्याचा दृष्टिकोन बघायचा जेणेकरून आपले संबंध व्यवस्थित होतात, हेही एक प्रकार असतो. मग जे डिसऑर्डर असतात थोडी अजून वरची लेवल जी असते तिथे आम्हाला सायकोथेरपी बरोबर औषधही द्यायला लागतात. आणि एक आहे मेंटल डिसीजेस म्हणजे मानसिक आजार हो, ज्याच्यात फक्त औषधच काम करतात कारण ते जे आहे केमिकल, मेंदूतले केमिकल आहे त्यांचं इम्बॅलन्स झालेलं असतं आणि ते काही फक्त बोलण्याने आपण ठीक करू शकत, तिथे औषधांचीच गरज असते आणि त्यामुळे औषधही द्यायला लागतात. तर असे वेगवेगळ्या आजारांवर वेगवेगळ्या पद्धती असतात. त्यामुळे डोक्यात हे आणणं गरजेचं नाही की प्रत्येक आजाराला बाबा औषधच देतात किंवा प्रत्येक आजारासाठी शॉक ट्रीटमेंटच देतात. हा एक खूप लोकांचा गैरसमज. म्हणजे जसं मी म्हंटल आधी की लोकांना यांना साखळीने बांधून ठेवायला ही काही वाईट वाटत नाही, पण जेव्हा आम्ही शॉक ट्रीटमेंट देतो ना तर त्यांना वाटतं की हे किती अगदी निर्दयीपणे करतात. पण तीही एक उपचार पद्धती आहे आणि त्याच्यात सगळी काळजी घेतली जाते. त्या काळजीनंतर ते ट्रीटमेंट दिली जाते. जे काय आपल्याला पिक्चरमध्ये वगैरे दाखवतात ना अगदी तसं नसतं की धरलं आणि लावलं एक शॉक देऊन टाकलं असं काही होत नाही. त्याची एक व्यवस्थित पद्धत असते, ती सगळी प्रोसिजर आम्ही फॉलो करतो आणि ह्याचा फायदा होतो. जर आजार आजार समजा व्यवस्थित उपचार नाही केले तर माणसाचं आयुष्य पूर्ण बर्बाद होऊ शकतो, तो काहीही काम करू शकतो. पण वेळेवर उपचार केले तर त्या माणसाचं आयुष्य बदलतो. तर आता हे आपल्याला कळले की मन आहे, मनाचे आजार आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे आजार असतात आणि आजार जे आहेत मग त्याच्यावर उपचार करणंही कसं गरजेचं आहे. मग आता प्रश्न येतो की अच्छा म्हणजे काय प्रत्येक व्यक्तीला मनोविकार तज्ञाकडे जायची गरज आहे? कधीतरी आपलं थोडंसं मनाला वाईट वाटलं, कधीतरी दुःखी आपण झालो किंवा कधीतरी झोप नाही आली तर काय प्रत्येक वेळेस आपण मनोविकार तज्ञाकडे जायचं किंवा सायकोलॉजिस्टकडे जायचं वगैरे? तर असं नाही. काही जी लक्षणं असतात त्यांचं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. की कुठली ती लक्षणं आहेत ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. ही लक्षणं समजा दिसत असतील लोकांमध्ये म्हणजे त्यांना मानसिक उपचाराची गरज आहे. त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे झोपेवर परिणाम. आयदर हे आहे की झोप लागत नाही, म्हणजे जाऊन पडलं आपण तर अंथरुणावर पडल्यानंतर लगेच झोप येत नाही, किंवा कधी कधी असं असतं की झोप लागते व्यवस्थित पण मग मध्येच जावे, कधी 2:30 तीन वाजता किंवा कधी 4 आणि मग नंतर काही झोप येत नाही. तर एक अस्वस्थ झोप असते, झोप व्यवस्थित लागत नाही किंवा खूप जास्त झोप लागते. दोन्ही प्रकार होऊ शकतात, झोप कमी येणे किंवा अति जास्त झोपे. तेव्हा माणूस अगदी 9-9 10 तास झोपून राहतो आणि तरीही दिवसाही असं वाटतं की बस झोपूनच राहावं, फक्त पडून राहावं. तर झोपेवर परिणाम होणे हा सगळ्यात पहिला लक्षण आहे की मन अस्वस्थ आहे किंवा मानसिक आजार झालेला आहे. दुसरं लक्षण म्हणजे आहे की उदासवाट, मनात उदासी, सतत उदास. आणि असं नाही की काहीतरी कारण झालं, जसं होतं ना आपल्याला कुणीतरी बोललं किंवा आपली कुठली गोष्ट हरवली किंवा आपल्याला कुठेतरी जायचं होतं आणि तो आपला कार्यक्रम रद्द झाला तर आपल्या मनासारखं नाही झालं, तेव्हाही आपल्याला वाईट वाटतं, कधी उदास वाटतं. म्हणजे काय आजारच आहे का? तर नाही. मानसिक आजारामध्ये असं होतं की व्यक्तीला ना सतत उदासी मनात असते, म्हणजे काही कारण नसलं तरी तो माणूस उदास असतो. किंवा खूप लोकांमध्ये असलं तरी असं खूप एकटं असल्यासारखं वाटतं किंवा मनात सतत असं उदास उदास वाटत राहत. दुसरं म्हणजे असं आहे की भुकेवर परिणाम होतो, इच्छा होते, खायची इच्छा होते.
कधी कधी भूक लागते पण तरी इच्छा नसते. या म्हणतात ना अन्नावरची वासना उडून जाते, काही खावंसं वाटत नाही. किंवा असंही होऊ शकतं खूप जास्त खावंसं वाटतं. काही काही लोक असतात त्यांना अगदी खूप स्ट्रेस आला आयुष्यात की ते अगदी खूप खावंसं वाटतं. ती त्यांची एक कोपिंग पद्धती जी म्हणतो ती असते. तर कमी खाणे किंवा जास्त खाणे दोन्हीही गोष्टी होऊ शकतात. नेहमीच्या सवयीप्रमाणे म्हणजे जी काही सवय आहे माणसाची त्याच्यापेक्षा इतर इच्छा कमी होणे किंवा खूप जास्त इच्छा होणे. दुसरं आहे सब बेकार, म्हणजे कशातच मन लागत नाही, काहीच गोष्ट आवडेनाशी होते. म्हणजे जे काही आधी आपण मजा करायचो, मित्रमैत्रिणींबरोबर बाहेर जाणं म्हणा किंवा पिक्चरला जाणं, पिकनिकवर जाणं, किंवा आपले काही छंद असतात जसं नृत्य करणे आहे, पेंटिंग करणे आहे, पण ते काहीच अगदी आवडेनासं होतं, कशातच मन लागत नाही, काहीच करायची इच्छा राहत नाही. किंवा एक असतं की सगळ्या बाबतीत संशय घेईल कुठल्याही गोष्टीत, असा एक संशय यायला लागतो की लोक काहीतरी माझं खराब करणार आहे, स्वतःचं म्हणा किंवा घरातल्या काही व्यक्तींचं. तर लोक पाळतीवर आहेत, लोक काहीतरी माझ्या जेवणात विष कालवतायत किंवा मला मारायचा प्रयत्न करतायत किंवा घरच्यांना मारायचा प्रयत्न करतायत. किंवा पती पत्नी असतात त्यांचाच आपसात असं वाटतं, त्यांना वाटतं की ह्या लोकांचं बाहेर कुठेतरी अनैतिक संबंध चालू आहे. म्हणजे हे ऍक्च्युलीही असू शकते पण कधी ज्यांच्यात ऍक्च्युली नाहीये, ज्यांची घरची लोक कुटुंबातली लोक दुसरी सांगतात की असं काही नाही आहे, म्हणजे ती सत्य परिस्थिती नसताना हा फक्त मनाचा संशयाचा खेळ असतो काहींचा. तर असेही संशय येऊ शकतात. वेगवेगळ्या प्रकारचे संशय येणे हेही एक मानसिक आजाराचं लक्षण. नंतर एक आहे की आपलं जे काही काम करतो ना ते आधीची जी आपली एक स्पीड असते त्यापेक्षा ते कमी होत, अगदी खूप थकवा आल्यासारखं जाणं, काही काम करावीशी वाटत नाही. म्हणजे माझ्याकडे जे पेशंट येतात बऱ्याचदा म्हणतात आधी मी हे सगळं एवढं काम करायचे दिवसभरात काही जाणवायचं नाही, पण आता थोडं केलं तरी खूप थकवा जाणवतो. किंवा कधी कधी अति उत्साहही असतो, एक जे बायपोलर डिसऑर्डर म्हणतात त्याच्या ज्याच्यात मॅनिया असतो त्याच्यात लोकांचा अति उत्साह असतो. म्हणजे घरातली जे झालेली कामं असतात तेही विनाकारण परत काढून करणार, धुतलेली भांडी परत धुतणार म्हणा, किंवा लावलेलं जे कपाट असतं ते परत लावायचं काम करा, किंवा जास्तीच्या लोकांशी बोलत राहा, फोन खूप जास्त करा, जाऊन खूप जास्त खरेदी करत बसा, किंवा पैसा जास्त व्यय करा. तर आयदर ते खूप कमी होतं किंवा खूप जास्तही होऊ शकतं. दुसरा एक आहे की जी आपली ताकद आहे, स्टॅमिना आहे, कार्य करण्याची जी शक्ती असते ती पण कमी व्हायला लागते, ते व्यवस्थित आपण तेवढं करू शकत. आणि बऱ्याचदा आपला जो एक फोकस असतो, लक्ष जे द्यायचं असतं ते व्यवस्थित होत नाही, कॉन्सन्ट्रेशन जे म्हणतात ते व्यवस्थित नसतं, आणि त्यामुळे आपल्या खूप छोट्या छोट्या चुका व्हायला लागतात जे आधी होत नसतं. पण जेव्हा मानसिक आजार होतो तेव्हा अशा छोट्या छोट्या गोष्टी की आपल्याला कुणाला तरी मेल पाठवायचा असतो एकाला, तो पाठवला जातो भलतीकडेच, म्हणजे किंवा जेवण करताना मीठ कमी किंवा जास्त होऊन जातं, किंवा ठेवलेली वस्तू कुठे, हातातली वस्तू कुठे ठेवून दिली ते डोक्यात येत नाही, आणि ते खूप सतत होत राहत. असं नाही की म्हणजे एखाद्या वेळेस आपण कधीतरी विसरलो, पण असं होतं की हल्ली हे खूपच जास्त प्रमाणात व्हायला लागतं, कुठेही काहीतरी वस्तू ठेवली आणि ती विसरून गेलो आहे वगैरे. तर अशा ह्या छोट्या छोट्या ज्या चुका व्हायला लागतात सतत सतत, म्हणजेही मन अस्वस्थ आहे. किंवा सेल्फ ब्लेम, सगळ्या गोष्टीचं स्वतःवरच आपल्यावर ओढवून घेणं, खूप जास्त मनात ती अपराधी भावना एक मनात खूप असते सतत, काही झालं तरी अच्छा हे माझ्याचमुळे झालं असेल, ते माझ्याचमुळे झालं असेल, अशी विनाकारण एक अपराधी भावना सतत डोक्यात असणे. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे आत्महत्येचा विचार. काही काही लोक आत्महत्येचा प्रयत्नही करतात आणि बऱ्याचदा म्हणजे आधी त्यांना आजार पण लक्षात येत नाही, जेव्हा ते प्रयत्न करतात मग ते आमच्याकडे उपचारासाठी येतात. तर बऱ्याचदा असं डोक्यात विचार सतत चालू असतो की आयुष्यात काही अर्थ राहिलेला नाही आणि आयुष्य फक्त संपवून टाकावं असं, आत्महत्या करावी असे विचार. किंवा कुणाला असं वाटतं स्वतः नाही करायचं पण आयुष्य संपलं तर बरं होईल, सगळं संपून जावा, काहीच याच्यात तथ्य राहिलेलं नाही. किंवा बऱ्याचशा लोकांना असंही विचार येतो की इथून निघून जावं, कुठेतरी पळून जावं, कुठे दूर निघून जावं, ह्या सगळ्या गोष्टीत काही मन नाही. तर असेही विचार डोक्यात येत राहतात. तर ह्या सगळ्या लक्षणांपैकी, म्हणजे असं गरजेचं नाहीये की सगळीच लक्षणं सगळ्या व्यक्तींमध्ये असतील, पण ह्यातनं अगदी दोन तीन लक्षणं जरी असतील तरीही ह्याचा अर्थ होतो की त्या व्यक्तीला काहीतरी मानसिक आजार आहे. आणि ही लक्षणं फक्त असं नाही की
काही तासांपुरतं किंवा काही दिवसांपुरतं आहे. जेव्हा ही लक्षणं सतत सलग म्हणजे एक दोन आठवडे तरी असते आणि दिवसातनं बराचसा वेळ बरेचसे तास हाच विचार डोक्यात चालू असतो म्हणजे त्या व्यक्तीला मानसिक आजार नक्की आहे. तर अशा व्यक्तींना उपचाराची खूप गरज आहे. का उपचार करायचे म्हणजे आजार असेल तर काय होतं आणि समजा स्वस्थ मन असेल तर मन जर स्वस्थ असेल तर त्याचं सगळंच स्वास्थ्य म्हणजे फक्त मानसिक नाही तर शारीरिक मानसिक आणि आत्मिक सगळं स्वास्थ्य व्यवस्थित राहू शकतं जर मन सुदृढ असेल स्वस्थ असेल. जे संबंध असतात तेही चांगले राहतात. कुटुंबातले संबंध आहेत किंवा जिथे आपण काम करतो तिथले संबंध आणि आपली प्रोडक्टिव्हिटी म्हणजे आपली कार्यक्षमताही खूप वाढते जर आपलं मन स्वस्थ असेल. शारीरिक स्वास्थ्य मनाचा जो परिणाम आहे तो शरीराच्याही स्वास्थ्यावर होतो. डायबेटीस आहे हायपर टेन्शन आहे हे सगळे जे आजार असतात त्याचंही जे मूळ जे आहे ते मनामध्ये आहे. तर मन जर स्वस्थ असेल तर बऱ्यापैकी म्हणजे अगदी जवळपास 98-99% आजार हे सायकोसोमॅटिक ज्याला म्हणतो की त्याचं मूळ जे आहे ते मनामध्ये आणि लक्षणं जी आहेत ती शरीरात असतात. तर स्वस्थ मन असेल तर आपण अगदी सगळं स्वास्थ्य शारीरिक पूर्ण जे कम्प्लीट होलिस्टिक हेल्थ जे म्हणतो ते आपण अनुभवू शकतो आणि आपले संबंध जे आहेत परिवारातले आपल्या मित्रमैत्रिणीतले समाजातले संबंध अगदी स्वस्थ असतात. नाहीतर जर मन खराब असेल तर सतत ती चिडचिड होते मग एक दुसऱ्यांबद्दल म्हणजे तणाव असतो एक दुसऱ्यांबद्दल मनात अडी येत राहते त्यामुळे संबंध सगळे खराब होते. आणि जेव्हा मन स्वस्थ असेल तेव्हा आपण लक्ष देऊन काम करू शकतो आपली कार्यक्षमता वाढते. जे काही आपण करतो अभ्यास म्हणा किंवा घरातली कामं म्हणा किंवा आपल्या ऑफिसमधले कामं म्हणा ती सगळी आपण चांगली करू शकतो. तर ही सगळी फायदे आहेत आणि वेळेत जर उपचार घेतला तर आयुष्य अगदी चांगलं होऊ शकतं. नाहीतर मग अगदी ते आयुष्य रखडत राहतं आणि बरेचसे आजार म्हणजे खूप जास्त लेवलला गेल्यानंतर मग त्याचे उपचार करणेही तेवढंच जास्त कठीणही होऊ शकतं. तर म्हणून आता आपण ही एक प्रतिज्ञा करूया. हा माझा जो एक आज प्रयत्न आहे मानसिक आजारांबद्दल लोकांमध्ये माहिती पसरावी जास्तीत जास्त लोकांना ह्याच्याबद्दल माहिती व्हावी आणि लोकांनी पुढे येऊन उपचार घ्यावे आणि एक स्वस्थ सुंदर आयुष्य जगावं. तर तीच मी अपेक्षा करते की तुम्ही सगळेही स्वतःही हे ह्या ज्ञान ही माहिती आणि ही लोकांपर्यंत पसरवा. तर ही एक आपण प्रतिज्ञा घेऊया ज्याला ओथ म्हणतात इंग्लिशमध्ये. तर ओ म्हणजे काय तर ओपन माइंड. तर जे कोणी आजारी व्यक्ती असेल आपण त्यांना आपल्यात सामावून घेऊ म्हणजे मानसिक आजारांना आधी आता म्हणजे बऱ्यापैकी ह्यात फरक आलेला आहे पण आधी एक समज होती की ह्या लोकांना घरातही नाही ठेवायचं किंवा समाजात नाही ठेवायचं यांना दूर कुठेतरी टाकून द्यायचं कुठल्या तरी एका दूरच्या ह्याच्यात म्हणजे तुरुंग वगैरे कसे असायचे तशा प्रकारची अवस्था असेल तर लोकांना तशा ह्याच्यात ठेवून द्यायचे. तर आपण आता हे घेऊया प्रतिज्ञा की हा सगळ्यांना आपण सामावून घेऊ. हे काही वाईट माणसं नाहीये म्हणजे ज्यांना मानसिक आजार होतो ती काही मुळात वाईट माणसं नसतात ती आजारी असतात आणि त्यांना उपचाराची गरज आहे आणि ही जागरूकता हे अवेअरनेस आपण सगळ्यांमध्ये हे पसरवूयात. आपणही अवेअर होऊयात आणि लोकांमध्येही अवेअरनेस पसरूयात आणि ह्या लोकांना आपण मानाचं आयुष्य देऊया. ज्यांना हे मानसिक आजार आहेत त्यांनाही जगामध्ये समाजामध्ये मानाने जगण्याचं त्यांचंही एक अधिकार आहे. तो अधिकार आपण त्यांना देऊया. त्यांच्याकडे तुच्छतेने बघायचं नाही किंवा त्यांना हीन लेखायचं नाही हे आपण करूयात आणि त्यांना मदतीचा हात की कुठल्याही प्रकारची मदत जर कुणी आजार असेल तर बऱ्याचदा काय होतं की अशा लोकांना ज्यांना डिप्रेशन वगैरे आहे कुणीतरी जवळ बसून आपल्याशी बोललं थोडासा आपल्याला वेळ दिला आहे तरी त्यांना खूप बरं वाटतं म्हणजे म्हणतात ना मन हलकं होणं वगैरे. तर आपण असं काही करू शकतो का कुणासाठी किंवा अशा लोकांना उपचाराची गरज आहे हाही आपण त्यांना सल्ला देऊ शकतो तर त्याही प्रकाराची मदत. तर ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचूनही आपण मदत करू शकतो आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे जरी आपण सगळ्यांचं आयुष्य नाही बदलू शकलो आणि एकाचंही आयुष्य बदलू शकलो तरी आय थिंक ते खूप आहे. का तर कारण एका व्यक्तीला मदत केल्याने संपूर्ण जग बदलू शकत नाही परंतु हे एका व्यक्तीसाठी त्याचं सगळं जग त्याचं सगळं विश्व बदलू शकतं.
त्यामुळे आपण हा पुढाकार घेऊया आणि हा आपला मदतीचा हात आपण त्यांना देऊया आणि सगळ्या समाजामध्ये आपण ह्या मानसिक आजाराबद्दल आणि ह्याच्या उपचारांबद्दल आपण ही माहिती सगळ्यांना